धान्य देई ही काली आई धन धान्य देई जोड़ते मनाची नाती हमची माती हमची मानस नमस्कार, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. जनावरांमध्ये आढळणाऱ्या साथीच्या आजारांमुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत असतो आणि शेतकऱ्यांनी याच्या योग्यच उपाययोजना केल्या नाहीत, योग्य वेळी काळजी घेतली नाही तर यामध्ये जनावरं दगावण्याची सुद्धा शक्यता दाट असते. यामुळे या सगळ्या उपाययोजना करण्यासाठी किंवा या नेमक्या उपाययोजना काय आज आपण आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे जनावरांमधील साथीचे आजार आणि उपाययोजना. आणि या विषयावर बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र झेंडे यांना. नमस्कार सर. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार सर. जनावरांमधील साथीचे आजार म्हणजे नेमकं काय आहे आणि ते आजार कोणकोणते आहेत? साथीचे जनावरांमध्ये साथीचे आजार हे म्हणजे निरोगी जनावरांच्या शरीरामध्ये त्याच्या श्वसनाद्वारे किंवा तोंडावाटे जर दूषित हवा पाणी आणि वेगवेगळे रोग जंतू असतात जे सांसर्गिक झालेली जनावरं असतात किंवा संसर्गित झालेले काही मनुष्य लोक असतात तर त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांचे जे रोगकारक जंतू आहेत त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्या जनावरांचा रोग होतो. अशा रोगांना आपण साथीचे जनावरांचे साथीचे रोग असे म्हणतो. अशा तऱ्हेचे जे रोग आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर अँथ्रॅक्स ज्याला काळपुळी म्हणतो आपण, फाशीचे रोग म्हणतो, जसं लाळ खुरकत रोग आहे किंवा शेळ्या मेंढ्यामध्ये आढळणारे ब्लूटंग आहे किंवा शेळ्या मेंढ्यातील प्लेग आहे, हे असे विविध रोग आपल्याला साथीचे रोग म्हणून जनावरांमध्ये आढळतात. बरं, मग गाई म्हशींमध्ये आढळणारे प्रमुख साथीचे आजार कोणते आहेत? गाई म्हशींमध्ये आढळणारे रोग जसे सांसर्गिक गर्भपात आहे ते त्याच्यामध्ये येणारा दुसरा अँथ्रॅक्स हा रोग आहे. नंतर उदाहरणार्थ सांगायचं एफएम ज्याला लाळ खुरकत रोग म्हणतो, असे विविध रोग आपल्या जनावरांमध्ये आढळून येतात. बरं, म्हणजे हे सगळे आजार आहेतच पण सध्या आपण एक नवीन रोग म्हणूया किंवा आजार लंपी स्किन या आजाराविषयी खूप मोठ्या प्रमाणात वाचलेलं आहे ऐकलेलं आहे तर नक्की हा लंपी स्किन हा आजार काय आहे? हा लंपी स्किन आजार हा एक जो विषाणू हा जन्य रोग आहे तर जो कॅप्रीपॉक्स विषाणू जो नावाचा विषाणू आहे याच्यापासून होतो. हे जनावरांच्या अंगावरती असणारे जे डास आहेत ज्यांच्या अंगावर विविध प्रकारचे कीटक आहेत जसे हार्ड डिस्क म्हणतो आपण, सॉफ्ट टिक्स म्हणतो, ह्या ज्या टिक्समुळे त्या रोगांचे जंतू त्याच्यामध्ये होतात आणि त्या जनावरांना हा रोग होतो. आता सध्याच्या मागील 2 महिन्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये हा रोग जनावरांमध्ये आढळून येतो. मुख्यतः हा जो आजार आहे हा गाय बैल आणि त्याचे वासरे या प्राण्यांच्या मध्ये हा रोग आढळून येतो आणि या रोगावरती जर चांगल्या प्रकारे तात्काळ आणि ठराविक वेळेत जर आपण त्याच्यावरती उपाययोजना नाही केल्या तर याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण होतं, 1 ते 4% मृत्यू होतात आणि प्रसार होण्याचं प्रमाण जे आहे हे जवळजवळ 10 ते 20% या रोगाचा प्रसार होतो जनावरांमध्ये. पण मग हा जो लंपी स्किन आजार आहे हा ओळखायचा कसं, म्हणजे याची लक्षणं कशी दिसून येतात? याची लक्षणं तुम्ही म्हटलं तर जनावरांच्या अंगावरती ज्या म्हणजे स्किन त्याची कातडी असे कातडीमध्ये ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथी मोठ्या गोल होतात आणि कडक होतात. तसे तुम्हाला शरीर आणि ह्या गाठी ज्या आहेत ह्या मुख्यतः त्याच्या पाठीवरती पोटावरती पायावरती आणि जननेंद्रिय जे आहेत मुख्यतः त्याच्यावरती हे दिसून येतात आणि हे पुढे पुढे जाऊन जर त्याच्यावरती आपण लवकर निदान नाही केलं आणि लवकर औषधोपचार जर नाही केले पशुवैद्यकीय डॉक्टरांना दाखवलं नाही तर हे गाठी मोठ्या होऊन त्या फुटण्याची सुद्धा शक्यता असते.
आणि हे प्रामुख्याने लक्षण आहे. तसंच त्यांच्या तोंडामध्ये सुद्धा काही जखम होतात त्यांना, शिवाय त्या पायावरती त्या गाठी झाल्यामुळे त्यांना चालणं सुद्धा शक्य होत नाही, चालताना सुद्धा त्रास होतो. या असे प्रामुख्याने लक्षण त्या लंपी स्किन डिसीज मध्ये दिसून येतात. म्हणजे वरवर अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, आजार आहेत, पण त्याचा त्रास प्राण्यांना जास्त मोठ्या प्रमाणात तो सहन करावा लागतो. पण मग हा त्रास टाळायचा असेल तर मग शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे? आता हा जर आपण पाहिला तर मी सांगितल्याप्रमाणेच की ज्या गोचिड आहेत, जनावरांच्या अंगावरच्या ज्या डास आहेत, ह्या चावल्यामुळे त्यांना हा रोग होऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी आपले जनावर ठेवतात, ज्या गोठ्यामध्ये बांधत असतात, तो गोठा स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यायला हवा. ज्या ठिकाणी गोचिड किंवा हे कीटक असतात तर त्यांच्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी आणि त्यांची जी अंडी आहेत किंवा त्या गोचिड आहेत त्यांचा सगळा नष्ट करावा आणि नायनाट करावा, जेणेकरून ते चावून आणि त्या जे आणि ज्या जनावरांना हा रोग झालेला आहे त्या जनावरांना आपण या बाधित झालेल्या जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळं ठेवलं गेलं पाहिजे काही काळापुरते संसर्ग टाळण्यासाठी केल्या पाहिजे. बरोबर. आता या व्यतिरिक्त सुद्धा काही इतर आजार आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? या व्यतिरिक्त जे ज्यामुळे महत्वाचे आजार जे आहेत ज्याच्यामुळे जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो, तसं उदाहरण द्यायचं म्हणतात तर घटसर्प आहे, फऱ्या हा रोग आहे, हा सुद्धा गाय म्हशीमध्ये दिसून येतो. आता हा घटसर्प जो आहे, घटसर्प हा रोग हा जीवाणूजन्य आहे, जसं पाश्चुरायझ्ड मल्टीसीड आहे, जीवाणू आहे, ह्या जीवाणूपासून हा रोग होतो. आणि ह्या रोगामध्ये बऱ्याचदा काय होतं की जनावरांच्या मध्ये लक्षणं न दिसता तो मोठ्या प्रमाणात प्रसार होतो त्याच्या शरीरामध्ये आणि तो दगावलाही जातो. शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की या जनावराला काय झालेलं आहे, तर त्याच्या लक्षणं न दिसता सुद्धा हा जनावर काही वेळात दगावण्याची सुद्धा शक्यता असते. पण मग तरी सुद्धा त्या जनावरांना घटसर्प झालेला आहे तर मग ते कसं काय ओळखायचं? जसे लक्षणं पटकन दिसून येत नाही, शेतकऱ्यांनी त्याची लक्षणं दिसण्याचे जे आहेत ते जनावरांचा जो थ्रोट आहे, म्हणजे गळा आहे, ते गळ्याला सूज येते. गळ्याला सूज आल्यामुळे आतमध्ये जीभ आहे ती जिभेलाही सूज येते, त्याच्यामुळे तो जनावर श्वास घेण्यासाठी सुद्धा त्याला त्रास होतो. जनावरच्या जवळून तुम्ही जर चाललात तर तुम्हाला तो जनावराचा जो श्वासोश्वास असतो त्याच्यामध्ये घर 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 असा आवाज येतो, कारण त्याचा आपण म्हणतो की त्याच्या नरड्यातून आवाज येतोय. मग आपण कळतं की त्याचा तो गळा सुजलेला आहे, त्याच्यामध्ये प्रेशर आलेलं आहे, त्याच्यामध्ये श्वसन नलिकावरती, त्याच्यामध्ये त्याला श्वास घेण्यासाठी थोडं कठीण होत आहे. अशी एक त्याच्यामध्ये आहे. नंतर जनावरमध्ये ताप येत असतो, त्या 103 ते 104 डिग्री त्याला ताप असतो, तर त्याच्यामुळे पण आपण त्याला ओळखू शकतो. शिवाय डोळ्यातून त्याचा स्राव येत असो, नाकातून स्राव येत असो, तर ही जी ठराविक लक्षणं आहेत ह्या लक्षणामुळे आपण त्याला आणि हे हा जो घटसर्प रोग आहे हा जसं वातावरणामध्ये कसा बदल होतो किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आपण दळणवळण करत असतो जनावरांचे, त्यावेळी आपण वाहनामध्ये जास्त वाहतूक करतो, जास्त जनावरात भरली जातात, तर त्याचा सुद्धा त्या जनावरांच्या वरती स्ट्रेस येतो आणि हा रोग निर्माण होण्याची दाट शक्यता असते. बरं, मग यावर उपाययोजना कशा पद्धतीने केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी? निश्चितपणाने आपण याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला याच्यासाठी आपल्याला वॅक्सिन लसीकरण सुद्धा करून घेतो. आपण प्रत्येक पावसाळ्यापूर्वी प्रत्येक वर्षी आपल्याला 3 महिने ते 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असणाऱ्या शेळी मेंढी किंवा आपले गाय म्हैस आहे त्यांना आपण घटसर्पाचे वॅक्सिन देणं, लसीकरण करणं करून घेणं आवश्यक आहे. कारण हे लसीकरण केल्यानंतर त्या जनावरांची 8 ते 10 महिन्याकरिता आपण त्या जनावरांना त्या ह्या रोगापासून अलिप्त ठेवू शकतो किंवा संरक्षित ठेवू शकतो. म्हणून ते प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या आधी आपण घटसर्प किंवा फऱ्या ह्या रोगाची आपण त्यांना लस देणं आवश्यक असतं. अच्छा, जेणेकरून हा संसर्ग आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. म्हणजे हे झालं घटसर्प आणि फऱ्या या रोगाविषयी, म्हणजे ही काळजी तर शेतकऱ्यांनी घेतलीच पाहिजे. पण आणखीन एक महत्वाचा असा आजार आहे तो म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्याला ब्रुसेलोसिस असं म्हणतात, तर नेमका हा आजार काय आहे? ब्रुसेलोसिस हा रोग सुद्धा जीवाणूजन्य आहे. ब्रुसेला अबॉर्टस नावाच्या ह्या जीवाणूपासून हा जनावरांना होतो, माणसामध्ये सुद्धा हा रोग होतो. ब्रुसेला मेलेटेन्सिस
या नावाचे जे जीवाणू असेल त्या जीवाणूपासून माणसांना होतो. तर या रोगामध्ये जनावरांमध्ये जो गर्भ असतो ज्या गाभण गायी किंवा म्हशी असतात त्यांच्या शेवटच्या गाभण काळामध्ये जसे 7 ते 9 महिन्याचा कालावधी असतो गाभण काळ, तर 7 ते 9 महिन्याच्या कालावधीत ते त्या जनावरांमध्ये गर्भपात होण्याची दाट शक्यता असते. जर त्यावेळी जर गर्भपात झाला असेल तर निश्चितपणे आपण समजावं की त्याला सांसर्गिक गर्भपात झालेला आहे म्हणजेच ब्रुसेलोसिस झालेला आहे हा आपण ओळखू शकतो. ब्रुसेलोसिस म्हणा किंवा सांसर्गिक गर्भपात याची सुद्धा लक्षणं असतील काही वेगळी, ती कशी काही लक्षणं दिसून येतात? आता याच्यामध्ये प्राण्यांमध्ये लक्षणं जर म्हटलं तुम्ही त्याच्यामध्ये ताप येत असो 1 ते 3 ते 4 डिग्री तापमान असतं त्यांच्या शरीराचं आणि ताप हा सतत ताप त्यांच्या शरीरामध्ये नसतो, कधी ताप येत असतो जात असतो असं वारंवार आपल्याला खालीवरती ताप दिसून येतो त्या जनावरांमध्ये. आणि शिवाय मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या गर्भ काळामध्ये त्यांच्यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते आणि ते त्या गर्भपात झाल्यानंतर जे वासरू आहेत त्या गायीचं किंवा म्हशीचं ते मे आपल्याला मृत झालेलं आढळून येतं. शिवाय त्याचे काही वेळा त्याची वाढसुद्धा ठराविक झालेली नसते. असे एक हे लक्षण आहे की सांसर्गिक गर्भपात झालेला आहे, परंतु ते सुद्धा गर्भपात झाल्यानंतर जे वासरू आहे किंवा त्यांचे जे विष्ठ आहे पूर्ण ही सगळी हाताळत असताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे कारण माणसाला त्याच्यापासून सुद्धा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. अच्छा, म्हणजे आता तुम्ही सांसर्गिक गर्भपात ज्याला ब्रुसेलोसिस म्हणतात तर ही सुद्धा लक्षणं आहेत, त्यामुळे म्हणजे हा सुद्धा एक भयानक किंवा घातक आजार आहे जनावरांसाठी. तर मग याची सुद्धा काही वेगळी काळजी घेण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत का शेतकऱ्यांनी? निश्चितपणे केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी. किंवा आता ह्या ज्या बाधित जनावर आहे त्या बाधित जनावरांच्या संपर्कात येणारे शेतकरी असतील, पशुवैद्यकीय डॉक्टर्स असतील किंवा त्या गोठ्यामध्ये काम करणारे कर्मचारी असतील यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे दक्षता घेणं आवश्यक आहे कारण ज्यावेळी गर्भपात झालेले ते मृत वासरू आहे किंवा त्याचे ते पोटातून जनावराच्या वार पडलेले असते ज्याच्यामध्ये ते वासरू असतं तर त्याची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावणे आणि ते हाताळत असताना आपण काळजी घेणं आवश्यक आहे. हातामध्ये हातमोजे घातलेले असावेत, मास्क घातलेला असावा, नंतर त्याच्यानंतर आपण सॅनिटायझर वापरणं आवश्यक आहे. मग ते जे वासरू आणि मृत ही आहे आणि त्याच्यासोबत पडलेली सगळी वार आहे ही एका ठिकाणी जमिनीमध्ये एका खड्ड्यामध्ये ती पुरले जावेत जेणेकरून ते बाकीच्या जनावर म्हणजे कुत्रे आहेत हे त्याच्यासुद्धा त्यांचा संपर्क येऊ नये हे पाहणं आवश्यक आहे. तर ह्या काळजी घेणे आणि ज्या व्हेटरनरी पशुवैद्यकीय डॉक्टर्स आहेत ते सुद्धा ह्या गोष्टी सांभाळत असताना त्यांनी सुद्धा त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. ज्यावेळी आपण त्या जनावरांना काही रक्ताचे नमुने चेक करायला पाठवत असतो किंवा त्या अबॉर्शन गर्भपात झालेल्या जे वासू असत त्याचे सुद्धा काही नमुने घेऊन आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवत असतो तर त्यावेळी आपण निश्चितपणे आवश्यक ती काळजी घ्यावी, सॅनिटायझर वापरावे, हातमोजे वापरावेत, मास्क वापरावेत कारण हा जे जीवाणू आहेत हे आपल्या डोळ्यावाटे सुद्धा किंवा आपण जर हातमोजे वापरले नाहीत आणि आपल्या हातामध्ये काही जखमा असतील तर त्यातून सुद्धा ते स्राव जाऊन आपल्याला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली हा माणसामध्ये पण आढळणारा हा आजार आहे, रोग आहे, तर त्यामुळे आणि माणसामुळे मग आणखीन तो इतर निरोगी प्राण्यांमध्ये सुद्धा तो संसर्ग पोहोचू शकतो, जाऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी याची अगदी व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. हा झाला एक आणखीन ब्रुसेलोसिस हा आजार, पण आणखीन शेळ्या मेंढ्यांचा आपण जर विचार केला तर शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये सुद्धा इतर आणखीन वेगवेगळे आजार आहेत, तर ते कोणते प्रामुख्याने आढळतात? शेळ्या मेंढ्यामध्ये आता सध्या जे आजार प्रामुख्याने ज्याचा परिणाम हा त्याच्या उत्पादकतेवर, त्याच्या कार्यक्षमतेवर, त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती होतो हा जे रोग आहेत ते PPR म्हणून एक रोग आहे. जसं की शेळ्या मेंढ्यांचा आपण प्लेग म्हणतो त्याला, तो एक रोग आहे. जसं गॅस्ट्रोएन्टरायटिस आंत्रविषार आपण रोग म्हणतो किंवा शेळ्या मेंढ्यांचा देवी रोग, हे जे रोग आहेत हे आपल्याला सर्वसाधारणपणे जनावरांमध्ये शेळ्या मेंढ्यामध्ये आढळून येतात आणि ज्याचा परिणाम हा त्यांच्या उत्पादकतेवर, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर हा अवलंबून असतो. अच्छा, पण आता तुम्ही हे एवढे आजार सांगितलेत, शेळ्या मेंढ्यांमध्ये होणारा प्लेग, देवी, आंत्रविषार,
पण मग हा प्लेग हा आजार नक्की कसा म्हणजे शेळ्या मेंढ्यांमध्ये त्याचा प्रसार होतो आणि काय आहे हा आजार? आणि अंतर्विष प्लेग प्लेग जो आहे शेळ्या मेंढ्यातील हा पीपीआर हा विषाणू आहे, हा विषाणूजन्य रोग आहे आणि या रोगामुळे जी शेळ्या मेंढ्या जे आहेत प्रामुख्याने हा शेळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळला जातो मेंढ्यापेक्षा. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे लक्षणं दिसतात की त्याच्यामध्ये आपण जसं माणसामध्ये प्लेग होतो त्या त्या जवळजवळ समानात तसे लक्षणं आपल्याला शेळ्यामध्ये दिसून येतात. तर जे त्यांचे डोळे लहान होणे, नाकातून हे नंतर त्यांच्या त्या तोंडामधील काही जखमा होतात, तर ते जखमा झाल्यामुळे त्यांना काही खाता येत नाही आणि ते ताप अंगामध्ये असतो. तर ही लक्षणे त्यांच्यामध्ये प्रामुख्याने लक्षणं दिसून येत असतात. अच्छा, पण तुम्ही आता म्हणालात की जसं माणसामध्ये प्लेगची लक्षणं असतात तशीच ती शेळ्या मेंढ्यांमध्ये प्रामुख्याने शेळीमध्ये सुद्धा ती आढळून येतात. पण मग त्याच्या उपाययोजना जशा माणसावर करतात तशाच आहेत की काही वेगळ्या उपाययोजना केल्या जातात? वेगळ्या उपाययोजना आहेत. जसं की आपण शेळ्या मेंढ्यांमध्ये नेहमी पाहत असतो आता हा जो रोग आहे जसं की निरोगी जनावर सुद्धा किंवा शेळ्या मेंढ्या सुद्धा त्यांच्या कळपामध्ये, कारण शेळ्या मेंढ्या हा एकत्रित किंवा एक किंवा दोन अशा पाळल्या जात नाही, ह्या कळपामध्ये असतात. तर त्या कळपामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांना बाकीच्या निरोगी जनावरांना सुद्धा हा रोग ह्या जे शेळ्या मेंढ्या आहेत ज्यात आपल्याला त्या ओळखल्या गेलेल्या आहेत, आढळून आलेल्या आहेत, तर अशा शेळ्यांना आपण वेगळं ठेवायचं असतं आणि त्या निरोगी नाही आणि आणि वेगळ्या प्रकारच्या लसी सुद्धा आपल्याला देण्यात येतात. म्हणून ज्यावेळी आपल्याला अशा गोष्टी आढळून येतात तर नजीकच्या जे दवाखाने असतात, पशुवैद्यकीय दवाखाने असतात, तिथल्या पशुवैद्यकाला संपर्क साधून त्यांच्याकडून काही त्यांना प्रतिजैविक किंवा काही लसीकरण जे आहे ते आपण त्यांना करून घेणं आवश्यक आहे आणि हे रेग्युलर त्यांना त्यांची हेल्थ चेकअप म्हणतो आपण ते रेग्युलर झाली पाहिजे. अशा पद्धतीने कारवाई करून त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवलं गेलं पाहिजे. बरं, आणखीन एक तुम्ही आजाराबद्दल बोललात तो म्हणजे आंत्रविषार ज्याला एन्ट्रोटॉक्सिमिया असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा आतड्यांशी संबंधित हा आजार आहे. तर मग हा आजार नेमका काय आहे? आंत्रविषार हा रोग सुरुवातीला पावसाळ्याच्या ज्या सुरुवातीस ज्यावेळी हिरवळीत गवत उगवलेलं असतं, हिरवा चारा जो असतो, तर हिरवा चारा हा ते शेळ्या आणि मेंढ्या जास्त प्रमाणात खातात आणि ते छोटे गवत असल्यामुळे त्याच्यासोबत काही प्रमाणात ते जमिनीची माती सुद्धा त्यांच्या पोटामध्ये जाते आणि त्याच जमिनीच्या मातीमध्ये विषाणू जे सॉरी जीवाणू जे असतात ते क्लॉस्ट्रिडियम चवाय नावाचे जे जीवाणू आहेत हे त्यांच्या ते पोटामध्ये प्रवेश करतात आणि जास्त प्रमाणात गवत खाल्ल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ते पूर्ण प्रमाणात पॅक झालेलं असतं आणि त्याला पचन करण्यासाठी मिळत नाही आणि ते अन्न न पचता ते खाद्य त्यांच्या पोटामध्ये तसंच राहतं आणि त्याच्यामुळे ज्या मातीसोबत जे क्लॉस्ट्रिडियम चवाय नावाचे जीवाणू त्यांच्या पोटात गेलेले आहेत त्या जीवाणूंची वाढ होते आणि ते वाढ करून ते विष तयार करतात आणि ते विष त्या पोटातून ते रक्तामध्ये शोषलं जातं आणि रक्तामध्ये पूर्ण त्यांच्या भिनलेलं गेल्यामुळे त्यांना ते चक्कर येण्यासारखं त्या करड्या नव्हतं आणि हा रोग जो आहे ते शेळ्या मेंढ्यामधल्या त्यांच्या करड्यांना छोटे जे हे असतात करडे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो आणि त्यांना चक्कर येणं आणि खाली पडणं आणि काही काही वेळेस ते त्यांना जर योग्य वेळी त्यांना उपाययोजना नाही केल्या त्याच्यावरती काही ट्रीटमेंट नाही केली पशुवैद्यकांनी त्यांना नाही पाहिलं तर निश्चित प्रमाणात ते दगावण्याची शक्यता असते. पण आणखीन काही याचे लक्षणं आहेत? याच्या व्यतिरिक्त लक्षणं म्हणजे जे त्यांच्या पोटामध्ये असणारे जे न अन्नपचन न झालेले जे आहे ती विष्ठा तशीच हिरवी अशी म्हणजे हिरवी हागवण असं म्हणतो किंवा त्यांना असं निर्माण होते तर ते एक लक्षण आहे आणि विष बाधा झाल्यामुळे ती शरीरात त्यांच्या विष झाल्यामुळे ते थडपडतात आणि ते मरून जातात. अशा प्रकारची लक्षणं ठराविक आपल्याला जनावरांमध्ये दिसतात. म्हणजे जेव्हा हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध असतो तेव्हा शेतकरी सर्रास चरण्यासाठी गाई म्हशींना किंवा एकूणच शेळी मेंढ्या सगळ्या गुरांना घेऊन जातात. पण त्यावेळेस शेतकऱ्यांनी ही पण काळजी घेतली पाहिजे की त्या हिरव्या चाऱ्यासोबतच कुठे माती जात नाहीये ना पोटात आणि त्यामुळे हा पुढचा जो सगळा म्हणूया प्रॉब्लेम आहे तो होत नाहीये ना.
पण मग यासाठी सुद्धा काही उपाययोजना आहेत, तर त्या नेमक्या कशा केल्या पाहिजेत? निश्चित आहे, शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना जो हिरवा चारा दिला जातो, हिरवा चारा जास्त प्रमाणात न देता त्याच्यासोबतही आपण सुका चारा जो असतो तो बारीक करून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून ते थोडं हे करून त्यांना जर दिलं तर ते चांगल्या प्रकारे त्यांना अन्नपचन होऊन त्यांना तो एन्टोटॉक्सिमिया किंवा आंत्रविषार हा होण्याची शक्यता वाटत नाही. तसंच यासाठी एक आपल्याला लसीकरण सुद्धा उपलब्ध आहे आणि ते सुद्धा लसीकरण आपण पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून आपल्या शेळी आणि मेंढी यांना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. कारण म्हणजे चारा देताना आपण कोणत्या पद्धतीने दिला पाहिजे ते पण लक्षात ठेवलं पाहिजे. काही ठिकाणी भुसा करून सुद्धा तो दिला जातो, कारण सुका चारा सुद्धा टोचणारा असतो किंवा धारधार असतो, तर मग तो मशीन मध्ये सगळं ग्राइंड करून मग त्याचा भुसा आणि मग त्याच्यामध्ये हिरवा चारा आणि थोडा इतर पदार्थ थोडे मिक्स करून तो दिला जातो. आणखीन एक महत्वाचा आजार आहे तो म्हणजे शेळ्या मेंढ्यांमध्ये आजार आढळणारा तो म्हणजे देवी देवी रोग. तर मग हा पण नेमका कसा ओळखायला पाहिजे आजार? देवी देवी रोग हा जसं आपले पॉक्स जसं आपल्याला चिकन पॉक्स होतो त्याप्रमाणेच शेळी आणि मेंढी यांच्या अंगावरती ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात केस नाहीत अशा ठिकाणी छोटी छोटी पुरळ येत असतात आणि हे पुरळ काही कालावधीनंतर सुरुवातीला ते लाल रंगाचे असतात, नंतर ते पिवळ्या रंगामध्ये होतात आणि नंतर फुटतात सुद्धा. आणि ज्यावेळी निरोगी शेळी मेंढी त्यांच्या संपर्कात येत असेल तेव्हा सुद्धा त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. किंवा काही ठिकाणी जनन इंद्रियावरती सुद्धा हे पुरळ येतात ज्यावेळी ते त्यांचे करडे असतात, करडे ज्यावेळी दूध प्यायला येतात त्यांच्याकडे तेव्हा त्यांना सुद्धा ते त्या पुरळामुळे ते त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. अच्छा, मग याचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा एकूणच या जनावरांमधील साथीचे जे आजार आहेत ते प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांनी तर काळजी घेतली पाहिजेच, पण यामध्ये शासनाने सुद्धा काही अधिनियम लागू केलेले आहेत, तर मग ते कोणते आहेत? निश्चित केलेले आहेत आणि भारत सरकार म्हणा संबंधित काही राज्य शासन आहेत ते नेहमी वेळोवेळी ज्या ज्यावेळी शेतीमध्ये किंवा जनावरांमध्ये जे काही रोग निर्माण होतात किंवा आजार निर्माण होतात त्या आजारांचं नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी ते ॲडवायझरी देत असतात की जनावरांच्या मध्ये ते तो रोग जो आहे त्याचं नियंत्रण कसं करायचं. तर या जे साथीचे रोग आहेत त्यासाठी 2009 साली भारत सरकारने आपल्याला एक अधिनियम दिलेला आहे. त्या अधिनियमानुसार प्रत्येक राज्य सरकारने एक पशुवैद्यकीय अधिकारी हा त्या राज्यामध्ये नेमला पाहिजे, जो जेणेकरून तो त्या राज्यामध्ये संबंधित राज्यामध्ये जे रोग आपल्याला प्रादुर्भाव होतो त्या रोगांचा ज्याच्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता कमी होते, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, अशा रोगावरती नियंत्रण कशाप्रकारे केलं पाहिजे याचे उपाय ते नेहमी करत असतात. शिवाय जर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असेल तर त्यावेळी ज्या गावामध्ये जे झालेलं आहे तर त्या गावातील जो प्रमुख असतो गावप्रमुख ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्था असतात त्या स्वयंसेवी संस्थांनी या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ती सूचना करून त्या गावामध्ये त्या उपाययोजना लवकरात लवकर उपलब्ध करून शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे तो नाही करणे. शिवाय जे डायरेक्टर्स असतात जे संचालक पशुवैद्यकीय विभागामध्ये असतात किंवा ते आपल्या जिल्ह्याचे जे कलेक्टर्स असतात तर त्यांनी सुद्धा एक वर्तमानपत्रामध्ये माहिती देऊन संसर्गित झालेला जो भाग आहे किंवा असंसर्गित भाग आहे याची सुद्धा ते माहिती देतात. शिवाय ज्या ठिकाणी हा रोग झालेला आहे त्या ठिकाणामध्ये जे आठवडी बाजार गावात भरतात जनावरांचे ते बंद करतात, जनावरांची दळणवळण पूर्णतः बंद केली जाते, त्यांचं स्थलांतर थांबवलं जातं आणि ज्या ठिकाणी हा रोग प्रसार प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणापासून 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तिथं लसीकरण केलं जातं जेणेकरून या निरोगी जनावरांना याच्यापासून काही बाधा होऊ नये. या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. तर शेतकऱ्यांनी आपले उत्पादन जे आहे त्या उत्पादन क्षमतेवर या जनावरांमध्ये होणारे जे साथीचे आजार आहेत त्याचा परिणाम जर टाळायचा असेल
तर या सगळ्या गोष्टी आणि छोटी छोटी जी लक्षणं आहेत ती लक्षात घेऊन त्याच्याकडे ते दुर्लक्ष न करता या सगळ्या गोष्टींवर किंवा या सगळ्या आजारांवर योग्य त्यावेळीच उपाययोजना करणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून त्यांच्या उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होणार नाही. सर, तुम्ही आज आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.